नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रश्नांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे त्वचारोग आणि सोरायसिसपासून मुक्ती. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध असे डॉक्टर प्रमोद आंबळकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो आहे डॉक्टर प्रमोद आंबळकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर प्रमोद आंबळकर यांचं व्यक्तिमत्व आता केवळ भारतच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. खास करून सोरायसिसवरती त्यांनी संशोधन करून केलेल्या औषध निर्मितीबद्दल, उपचार निर्मितीबद्दल मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डॉक्टर आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटर वसई या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली विविध प्रकारच्या त्वचा रोगांसाठी आणि खास करून सोरायसिससाठी विशेष प्रकारची उपचार पद्धती अवलंबण्यात येते आणि ज्याद्वारे आपण सोरायसिस मुक्त जीवन जगू शकता. पण केवळ सोरायसिसच नव्हे, या अनुषंगाने विविध प्रकारचे त्वचा विकार ज्याच्यामध्ये ल्युकोडर्मा किंवा व्हिटिलिगो ज्याला म्हटलं जातं, ज्याला पांढरे डाग सुद्धा संबोधलं जातं, मराठीमध्ये सफेद चट्टे काही लोक म्हणतात, अशा स्वरूपाचा आजार आहे. एक्झिमासारखा आजार आहे, खाजेसारखा आजार आहे, विविध प्रकारचे इतरही त्वचा रोग आहेत, डर्मॅटायटिस आहेत, ॲलर्जीसारखा आजार आहे ज्याला पित्तशीस म्हटलं जाऊ शकतं, अशा विविध प्रकारच्या त्वचा रोगांसाठी आता एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध आहेत डॉक्टर आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटर जे वसई या ठिकाणी आहे. पण केवळ वसई या ठिकाणीच नव्हे तर संपूर्ण भारतभर आता डॉक्टर आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरचा नंबर बघत आहात त्याच्यावरती. हे खास डॉक्टर आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरचे नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती जरूर आपण फोन करून माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे अपॉइंटमेंटसुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे की आपण नुकताच वर्ल्ड सोरायसिस डे हा साजरा करत आहोत आणि या अनुषंगाने खास करून जनजागृतीपर असा आजचा कार्यक्रम आहे. डॉक्टर आंबळकरांनी विविध प्रकारच्या आजपर्यंत जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेलाच आहे, पण खास करून त्यांनी सोरायसिसवरती केलेल्या संशोधन आणि औषध निर्मितीसाठी आणि विविध प्रकारच्या त्वचा रोगांवरील संशोधन आणि औषध निर्मितीसाठी त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले. त्यापैकी काही पुरस्कार आपण आता लॅपटॉपवरती बघूया. पहिला पुरस्कार आपल्याला दिसतोय इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, ह्या ठिकाणी त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलेले. आपण बघूया स्क्रीनवरती इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड. आपण पुन्हा एकदा पहिली फ्रेम बघूया सर. ही फार महत्त्वाचं आहे अवॉर्ड मला की हे कोणत्याही डॉक्टरला कौतुकास्पद अशी कामगिरी या ठिकाणी डॉक्टर प्रमोद आंबळकर यांनी बजावलेली आहे. पुढचा अवॉर्ड आपल्याला दिसतं इंटरनॅशनल गोल्ड स्टार अवॉर्ड, हे खास सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पुढचा अवॉर्ड बघूया आपण राष्ट्रीय रत्न अवॉर्ड, हेही देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि खास करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद घेण्यात आलेली डॉक्टर प्रमोद आंबळकर यांच्या नावाची 2007, 2008 आणि 2009 साली खास करून सोरायसिसवरील पहिलं हॉस्पिटल त्यांनी निर्मिती केलेली आहे. आणि आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर बघत आहात. आजपर्यंत त्वचा रोगांच्या रुग्णांसाठी कोणता अशी विशेष उपचार सुविधा उपलब्ध नव्हती जी खास डॉक्टर प्रमोद आंबळकर यांनी संशोधन करून खास करून विशेष प्रकारचे उपचार तर शोधलेले आहेतच, पण एका हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सोरायसिस आणि सोरायसिसचे होणारे विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन खास करून ह्या सर्व आजारांचा या ठिकाणी उपचार करण्यात येईल. आणि विविध प्रकारचे त्वचा रोग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पांढरे डाग म्हणजे व्हिटिलिगो, ल्युकोडर्मा आहे किंवा एक्झिमा आहे, डर्मॅटायटिस आहे, ह्या विविध प्रकारच्या त्वचा रोगांसाठी आता एक आशेचा किरण आहे डॉक्टर आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटर. आणि आपण जरूर ह्या उपचारांचा लाभ घ्या, पण त्यासाठी फोन करा. पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात त्याच्यावरती. सर कार्यक्रमात स्वागत पुन्हा एकदा आपलं. नमस्कार. मला वाटतं तुमचं नाव आज जगभरात जे झालेलं आहे ते सोरायसिसवरील उपचारांसाठी खास करून, आणि आत्ता नुकताच वर्ल्ड सोरायसिस डेही आपण साजरा करण्यात आला आणि या अनुषंगाने आपण हा जनजागृतीपर कार्यक्रम करत आहोत. सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना हे जे उपचार आपण विशेष करून उपलब्ध करून दिले गेलेले आहेत, आपण या अनुषंगाने पहिली एव्ही बघूया आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगाय हे उपचार आपण कशा रीतीने देता आणि काय सोरायसिस, कारण सोरायसिसचे रुग्ण हे नैराश्याने ग्रासलेले असतात, अनेक रुग्ण सुसाईडसुद्धा अटेम्प्ट करतात, एवढा हा भयावह आजार आहे, काय सांगता येईल आम्हाला? सर्वसाधारणप्रमाणेपणे जो सोरायसिस सुरुवातीला रुग्णांना होतो तेव्हा डोक्यामध्ये भयंकर असा प्रमाणाचा कोंडा सुरू होतो, खपल्या निघायला लागतात आणि हळूहळू त्या खपल्याचं रूप मग अंगावर यायला लागतं लाल चट्ट्याच्या रूपामध्ये आणि ती लाल चट्टे हळूहळू वाढत जातात आणि त्याच्यावर चंदेरी रंगाच्या खपल्या धरायला लागतात आणि तेव्हा आपल्याला सोरायसिस झालं असं रुग्णांना समजायला हरकत नाही. आणि त्यावेळेस मात्र उपचाराची पद्धती माहिती आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे जर चुकीच्या पद्धतीने झाली तर मात्र हा आजार बळावण्याची शक्यता अधिक जास्त असते. म्हणून गरज आहे ती माहिती आणि मार्गदर्शनाची. त्याचकरिता इंडियन सोरायसिस फाउंडेशन ही ऑर्गनायझेशन सतत देशभर गेल्या 20 वर्षापासून माहिती आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रम विविध प्रकारे रेडिओवरून माहिती देऊन, वृत्तपत्रात लेख लिहून
आणि गावोगावी जाऊन आम्ही त्यांचं शिबिराचं आयोजन केलं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना प्रथमच या संस्थेने सोरायसिस कसा असतो, काय उपचार करायला पाहिजे याबद्दल माहिती देण्याचं काम हे सतत 25 वर्ष गेले चालू आहे. येस, मला वाटतं आपण या अनुषंगाने हेही बघितली डॉक्टर आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरची या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सोरायसिससाठी विशेष उपचार उपलब्ध आहेत जे जगात कुठेही नाहीत. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आपण सोरायसिस मुक्त होऊ शकता, सोरायसिस मुक्त जीवन जगू शकता, आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा घेऊ शकता. पण त्यासाठी फोन करा, पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात त्याच्यावरती. पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे वळत असताना आपण सोरायसिस म्हणजे काय जाणून घेऊ आमच्या प्रेक्षकांसाठी. काही रुग्णही बघूया आपण एका एव्हीद्वारे की कसा सोरायसिस दिसतो आणि एकंदरीतच ह्याची होणारी जी विविध प्रकारची कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याविषयी आम्हाला सांगा, काय सांगता येईल. काय प्रश्न आपण सोरायसिस बद्दल आम्हाला थोडंसं सांगा, सोरायसिस कसा होतो आणि एकंदरीतच त्याला. सर्वप्रथम मी सोरायसिस म्हणजे काय हे तुम्हाला सांगू इच्छितो. तर आपली जी त्वचा आहे ही संपूर्ण त्वचा पेशींपासून तयार झालेली आहे सुरुवातीची, आणि ह्या पेशी ज्या आहेत ह्या 28 दिवसात परिपक्व होतात व त्याचं रूपांतर चांगल्या त्वचेमध्ये होतं. पण हे जे नैसर्गिक चक्र आहे हे बिघडतं आणि त्या पेशी 4 दिवसात बाहेर यायला लागतात शरीराच्या, आणि त्या मृत पेशी आहेत त्यामुळे त्या मृत पेशीचं रूपांतर चांगल्या त्वचेमध्ये होऊ शकत नाही. याच गोष्टीला आपण सोरायसिस म्हणतो. ओके, सो हे सोरायसिसचे रुग्ण आपण आता बघत आहोत की कशा रीतीने सोरायसिस दिसतो. पण ह्या सोरायसिसपासून आपण मुक्त जीवन जगू शकता. दिसायला जरी अतिशय तो फार गंभीर आजार दिसत असला तरीसुद्धा हा जो गंभीर होतो ह्याच्या मागचं कारण खास करून ॲलोपॅथीमध्ये दिली जाणारी औषधं किंवा स्टिरॉइड्स किंवा विविध प्रकारचे हे जे उपचार केले जातात त्यामुळे आजार अधिक बळावण्याची शक्यता असते. पण हा जर का आजार बळावायला नको असेल तर जरूर आपण आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरची कास धरा आणि पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या, फोन जरूर करा ह्यासाठी. सर आपण आत्ता मगाशी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सेवा आपण डिस्कशन करत होतो तेव्हा एक फार अमूल्य माहिती दिली होती की आज ॲलोपॅथीमध्ये कोणते ठोस उपचार सोरायसिससाठी उपलब्ध नाहीत आणि जे उपचार उपलब्ध आहेत त्याच्यात स्टिरॉइड्स अँटीकॅन्सर ड्रग वगैरे आहेत. आणि जेव्हा हे औषधं घेतली जातात ते आणि बंद केली जातात तेव्हा हा असर जास्त उफाळून बाहेर येतो किंवा जास्त कॉम्प्लिकेशन होतात. आपले जे उपचार आहेत ह्याच्यासाठी दिले जाणारे हे काय आहेत आम्हाला काय सांगता येईल. सर्वसाधारणपणे जर सोरायसिस रुग्णांना झाला तर ॲलोपॅथिक ट्रीटमेंटकडे रुग्णांचा कल जरा जास्त असतो आणि ॲलोपॅथिकमध्ये जे काही उपचार उपलब्ध आहेत मॉडर्न मेडिकल सायन्सने सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टिरॉइडचा वापर किंवा अँटीकॅन्सर ड्रग जे वेगळ्यावेगळ्या रूपामध्ये उपलब्ध आहेत, मिथोट्रॅक्झेट, बायोट्रॅक्झेट, फॉलिट्रॅक्स, निओट्रॅक्स या अनेक नावाने अँटीकॅन्सर ड्रग्स उपलब्ध आहेत. आणि हे उपचार घेतल्याने हा आजार काही दिवसासाठी हा कॉम्प्रेस होतो, हा दबतो, रुग्णांना थोडंसं बरं वाटतं की मी जे उपचार घेतलेले आहेत ते व्यवस्थित घेतलेले आहेत. पण ह्या औषधीने हा आजार जास्त दिवसपर्यंत ह्या ड्रग्स घेता येत नाही कारण याचे साईड इफेक्ट भयंकर जास्त असतात. आणि जेव्हा आपण हे ड्रग्स काय कारणास्तव आपल्याला सांगण्यात थांबवण्याचा सल्ला जेव्हा तज्ज्ञांकडून दिला जातो तेव्हा काही दिवस तो आजार हा बरा राहतो पण नंतर तो अत्यंत वेगाने उफाळून बाहेर येतो. आणि म्हणून मला विशेष सांगायचं असं वाटतं रुग्णांना की सोरायसिस हा आजार झाला आणि तुमच्या लक्षात आलं की आपल्याला सोरायसिस झालेला आहे तर तुम्ही आयुर्वेदाकडे वळा. कोण आयुर्वेदिक तज्ज्ञ आहे हा भाग वेगळा आहे पण तुम्ही आयुर्वेदाचा जर लाभ घेतला तर आजार अत्यंत उग्ररूप धारण करत नाही. विशेष करून स्टेरॉइड आणि अँटीकॅन्सरसारख्या औषधा टाळावेत असं मला विशेष करून रुग्णांना सांगावं वाटतं इथे. येस, मला वाटतं हे महत्वाचं आहे की स्टेरॉइडसारखे किंवा हे जे अँटीकॅन्सर मेडिसिन्स वापरले जातात सोरायसिसच्या ट्रीटमेंटमध्ये ती टाळा, आयुर्वेदाची कास धरा. आणि खास करून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटर जे वसई या ठिकाणी आहे या ठिकाणी एक सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आलेली आहे खास सोरायसिसच्या रुग्णांसाठी ज्या ठिकाणी आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित उपचार उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी आपण जर संपर्क करू इच्छिता तर पुढे संपर्कासाठी नंबरही आपण स्क्रीनवर बघतात हे जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. अनेक रुग्णांनी आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरला भेट देऊन त्याचा लाभ घेतलेला, आपण त्यातील की काही रुग्णांचं मनोगत जाणून घेऊया. त्यासाठी आपण आता स्क्रीनवरती एव्ही बघूया आणि या अनुषंगाने त्यांना काय म्हणायचं आहे आपण जाणून घेऊया. औषधी चालू किती 50% आराम पडलेले, 100% आजार झाला होता पूर्ण शरीर. आता एकदम बदलला ना, मानसिक त्रास एकदम कमी झाला, नवीन जन्म झाल्यासारखा झाला. जेव्हा मी डॉक्टर आंबळकरांकडे आली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुला हा सोरायसिस आहे, पण त्यांनी मला इतका आत्मविश्वास दिला की मी तुला पूर्णपणे बरी करेल बा असं, कारण तुझा आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा मी डॉक्टरांच्या बोलण्याकडे आणि ते काय सांगतात त्यांच्याकडे फार विश्वास ठेवला. त्यांचा आत्मविश्वास आणि माझाही आत्मविश्वास
50% औषधे व 50% माझे पथ्य म्हणून मी आज पूर्णपणे बरी झाली. अंबळकर सेंटर आहे, आयुर्वेद सेंटर, आयुर्वेद रिसर्च सेंटर आहे, ज्या ठिकाणी सर्व रुग्णांची तपासणी तर केली जातेच, पण खास मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुसज्ज हॉस्पिटलही आहे. या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत, आपण सोरायसिस मुक्त होऊ शकता. विविध प्रकारचे सोरायसिस आहेत, त्याचे प्रकार आहेत, पण ह्या सर्व प्रकारचे आणि केवळ सोरायसिस नव्हे तर सर्व प्रकारचे त्वचारोग या ठिकाणी बरे केले जातात, ज्याच्यामध्ये सफेद दाग म्हणजे ल्युकोडर्मासारखा आजार आहे, विटिलिगोसारखा आजार आहे, एक्झिमासारखा आजार आहे, विविध प्रकारचे त्वचारोग आहेत. त्या सर्व त्वचारोगांवरती आता मात करता येणं शक्य आहे, पण त्यासाठी आपण डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरची कास धरा. या ठिकाणचे जे उपचार आहेत ते जरूर मार्गदर्शन आपण घ्या, त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात तेही टिपून घ्या. हे खास आयुर्वेद रिसर्च सेंटरचे नंबर आहेत, डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरचे नंबर आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या त्वचा रोगांसाठी आज उपचार उपलब्ध आहेत आणि हॉस्पिटल ज्या ठिकाणी आपण ऍडमिट होऊ शकता. ह्या व्यतिरिक्त डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या शाखा संपूर्ण भारतभरही आहेत, त्यामुळे जरी आपण इतरत्र कुठे महाराष्ट्रात राहत असाल किंवा इतरत्र बघत असाल तर तिथेही नजीकच्या शाखेमध्ये जाऊन आपण उपचार घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला मुंबई वसईलाच यायची हवे असं काही गरज नाही आहे. जवळत्र जिथे जवळ आपल्याला शाखा उपलब्ध असतील त्या ठिकाणी जरूर जाऊन आपण ह्या सर्व उपचारांचा लाभ घ्या. आणि जरूर आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती त्वचारोग आणि सोरायसिसपासून मुक्ती ह्या विषयावरती, आणि प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ असणारे डॉक्टर प्रमोद अंबळकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटर वसई या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारचे त्वचारोग आणि खास करून सोरायसिसवरती विशेष प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. त्यासाठी फोन करा, पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघतात त्याच्यावरती. या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मला आवर्जून पेशंटसाठी निवेदन आहे, रुग्णांसाठी निवेदन आहे, सोरायसिस किंवा कोणत्याही त्वचारोगासाठी आज आधुनिक शास्त्रात ठोस उपचार उपलब्ध नाही आहेत. विविध प्रकारचे मलम असोत किंवा स्टिरॉइड्स असोत तात्पुरत्या स्वरूपाचा आराम देतात. ही औषधं थांबवली की रोग दुप्पट जोमाने उफाळून बाहेर येतो आणि विविध प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्सना रुग्णांना सामोरं जावं लागतं. आणि हे कुठेतरी जर का आपल्याला टाळायचं असेल तर जरूर आपण डॉक्टर अंबळकर आयुर्वेद सेंटरचे कास धरा. त्या ठिकाणी या ठिकाणी संपर्कासाठी जे नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला याविषयी अधिक प्रश्न विचार असतील आपण जरूर प्रश्नही विचारू शकता, अपॉइंटमेंटही घेऊ शकता. आणि डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या शाखा आता संपूर्ण भारतभर उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे येत असताना सोरायसिसचे सर विविध प्रकार आहेत, आपण कार्यक्रमाआधी मला मार्गदर्शन केलं होतं याविषयी खास करून. आपण लॅपटॉपकडे बघूया या ठिकाणी आणि काही पिक्चर्स आणि या अनुषंगाने असणारे विविध प्रकारचे जे रुग्ण आहेत ते कसे बरे झालेले आहेत हेही आपल्याला जाणून घेता येईल. सर आम्हाला काय सांगता येईल याविषयी? सोरायसिसचे अनेक प्रकार आहेत, जवळपास 8 ते 9 प्रकारामध्ये सोरायसिस मोजला जातो. त्यामध्ये एक प्लग सोरायसिस, गटॅक सोरायसिस, पाल्मोप्लांटर सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, स्काल्प सोरायसिस, असे अनेक प्रकारचे सोरायसिस आहेत. आणि त्यामध्ये जो सर्वात भयंकर असा समजला जाणारा सोरायसिस म्हणजे पश्च्युलर सोरायसिस. हा विशेष करून अंगावर, संपूर्ण अंगावर पस फील्ड ब्लिस्टर्स तयार होतात आणि संपूर्ण अंगावर अशा प्रकारचे पसचे ब्लिस्टर्स तयार होतात आणि ते बरं करणं मात्र फारच कठीण असतं. आणि बऱ्याचशा वेळेस सोरायसिस या आजारामध्ये इन्फेक्शन होतं, त्यामध्ये खाज निर्माण होते, आंघोळीच्या वेळेस जे पाणी जातं त्यावरून जंतू जातात, जंतू संसर्ग होतो. आणि अशा प्रकारे जेव्हा इन्फेक्शन्स रुग्णाला सोरायसिसचं होतं तर जनरली अशा प्रकारचं सोरायसिसचं इन्फेक्शन बाहेर ओरल टॅबलेट्स किंवा कॅप्सूल्स देऊन बरं करण्याकडे बाकी लोकांचा कल असतो, परंतु हे इन्फेक्शन संपूर्ण अंगामध्ये आणि रक्तातून झालेलं असतं. आणि सोरायटिक इन्फेक्शन्स ही एक विशेष प्रकारचं त्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे, जे आपल्या आयुर्वेदिक रिसर्च सेंटरमध्ये भारतातलं एक पहिलं रुग्णालय तिथे आहे आणि 40-bedचं हे रुग्णालय. फक्त तिथे सोरायसिस आणि त्वचारोगामध्ये जेव्हा इन्फेक्शन्स रुग्णांना होतं ते रुग्णालय फक्त इन्फेक्शन या स्पेशल विषयासाठीच आहे. आणि संपूर्ण देशातून, संपूर्ण परदेशातून रुग्ण तिथे ते सोरायटिक इन्फेक्शन्स ट्रीट करण्यासाठी येतात. आणि जेव्हा येतात तेव्हा त्यांचं रूप अत्यंत उग्र असतं आणि जेव्हा मात्र जातात तो जवळपास 80-90% बरे झालेला असतो,
आपण या इथे बघतच आहोत की हे रुग्ण जे इथे आहेत हे ऍडमिट होताना हे अशा प्रकारचे होते आणि मात्र डिस्चार्ज जेव्हा झाले तेव्हा इन्फेक्शन ट्रीट केल्यानंतर हा रुग्ण बऱ्याचशा प्रमाणात बरे झालेला आपल्याला हा इथे दिसतो आहे. बरोबर. आणि इथे काही वेगवेगळे सोरायसिसचे प्रकार आहेत. बरोबर. तर सोरायसिस बद्दल सांगायचं झालं तर इन्फेक्शन झाल्यावर ते ओरल टॅबलेटने कॅप्सुलने न करता त्याला हॉस्पिटलायझेशनमध्ये आपल्याकडे यायला पाहिजे आणि मग जे काय आपल्याकडे इन्फेक्शनची पद्धती ट्रीटमेंट होतं ती जर व्यवस्थित केली तर तो रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. ओके. म्हणजे हे या ठिकाणी हे उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे आपण बघितले आता स्क्रीनवरती की विविध प्रकारचे जे उपचार आहेत ज्याच्यामध्ये खास करून सोरायसिससाठी विशिष्ट प्रकारचे किंवा सोरायसिस इन्फेक्शन झालेला जो सोरायसिस आहे त्यासाठी विशिष्ट प्रकारचे उपचार रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटर जे वसई यांच्यासाठी उपचार उपलब्ध आहेतच पण मी खास करून मगाशी म्हटल्याप्रमाणे सोरायसिसच्या रुग्णांनी आता घाबरून जाण्याची गरज नाही आहे. सोरायसिसच्या रुग्णांसाठी या ठिकाणी विशेष उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि हे अथक प्रयत्न आणि अथक संशोधनांनी केलेले विशिष्ट प्रकारचे असे उपचार आहेत जे ह्या फक्त एका ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. पण त्यासाठी पुढे जे आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या, आपला फोन जरूर करा. ह्याच्या व्यतिरिक्त एक वेबसाईट आहे healsoriasis.com, ह्याच्यावरती जाऊन आपण व्हिजिट करून ह्याच्याविषयी अधिक माहिती घेऊ शकता. फोन नंबरवरती फोनही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा त्वचारोग असेल, सोरायसिस असेल, तर निराश होऊ नका. या ठिकाणी जरूर उपचार उपलब्ध आहे ज्याचा आपण लाभ घ्या आणि या अनुषंगाने आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून त्वचारोग आणि सोरायसिसपासून मुक्ती ह्या विषयावरती आणि मला सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्याला आता कोणत्याही स्वरूपाचा त्वचारोग असेल किंवा सोरायसिस असेल तर आपण घाबरून जाऊ नका. ह्याच्यावरती आता प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत खास करून डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटर वसई या ठिकाणी, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. आपली अपॉइंटमेंटही पुढील नंबरवरती घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या शाखा आता संपूर्ण भारतभर उपलब्ध आहेत, त्यामुळे आपण कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असाल तरी सुद्धा या उपचारांचा आपण लाभ घेऊ शकता. मुख्य हॉस्पिटल जे आहे ते वसई या ठिकाणी आहे. डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारचे त्वचाविकार आणि खास करून सोरायसिसच्या रुग्णांसाठी विशिष्ट उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे येत असताना आपण काही मगाशी प्रकारांविषयी बघत होतो, पुन्हा एकदा आपण लॅपटॉपवरती बघूया की हे विविध प्रकारचे सोरायसिसचे रुग्ण कसे बरे झालेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन झालंय आम्हाला काय सांगता येईल. बरोबर. तर हे काही सोरायसिसचे प्रकार आहेत. येस. त्यामध्ये आत्ता जो आता दिसतोय आपल्याला हा एक प्लग सोरायसिस. येस. त्यानंतर हे बिफोर आणि आफ्टर ट्रीटमेंटचे काही फोटोग्राफ्स आहेत. बरोबर. आपण बघू शकता की रुग्णांचं परिवर्तन स्किनमध्ये दिसतंय झालेलं. हा आहे पश्चुलर सोरायसिस. ओके. आणि हे पश्चुलर सोरायसिसचे उपचाराआधी आणि उपचाराच्या नंतर आणि संपूर्ण उपचार झाल्यानंतर झालेलं परिवर्तन हे या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे. येस. आणि हा आहे गटॅट सोरायसिस. ओके. हा संपूर्ण अंगावर हा अशा प्रकारे असतो आणि जेव्हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये आलाय हे ऍडमिट झालेले विशेष करून रुग्ण आहेत. ओके. तर हा ऍडमिट होतानाचा फोटोग्राफ जो आहे आणि बाजूला जो आपल्याला दिसतो हा हॉस्पिटलमध्ये जेव्हा डिस्चार्ज झाला तेव्हा एवढं परिवर्तन त्या 10 ते 15 दिवसाच्या पिरियडमध्ये या रुग्णामध्ये घडून आलं होतं. तसंच हे बघतो आपण पाल्मो प्लांटर सोरायसिस. नंतर हे स्काल्प सोरायसिस. हा पेशंट बिफोर ट्रीटमेंट आणि हा बिफोर आफ्टर. हे एरिथ्रोडर्मिक सोरायसिस. हा जनरली सांध्यांना होतो आणि सांध्यांवर सूज होतं, सांधे दुखतात आणि सांध्यावरची जी त्वचा आहे ती कोरडी पडते आणि त्यावर खपल्या धरायला लागतात, त्याला आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस असं म्हणतो. हा इनवर्स सोरायसिस आणि हे आहे सोरायटिक आर्थरायटिस. ओके. सो हे विविध प्रकारचे रुग्ण आपण बघितले आणि या सर्व प्रकारच्या सोरायसिसच्या रुग्णांना आता सोरायसिस मुक्त जीवन जगण्याचा आनंद मिळालेला आहे डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरला भेट दिल्यानंतर. आपणही जरूर भेट द्या डॉक्टर अंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटर जे वसई या ठिकाणी आहे, पण त्यासाठी फोन करा. पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात त्याच्यावरती. ह्या व्यतिरिक्तही सर आपण तर ट्रीटमेंट तर देताच विविध रुग्णांना, पण समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी खास आपण विविध उपक्रम राबवत असता ज्याच्यात एक त्या सेमिनारही आपण कंडक्ट करायचं. आपण एक एव्ही बघूया एका सेमिनारची त्या अनुषंगाने की कशा रीतीने हे विविध प्रकारचे उपक्रम आपल्या आयुर्वेद रिसर्च सेंटरद्वारे राबवले जातात काय सांगता येईल आम्हाला. सर्वप्रथम जेव्हा आम्ही या कामाला सुरुवात केली, या कार्याला सुरुवात केली, त्यावेळेस असं एक लक्षात आलं की कुठेतरी समाजाला प्रबोधन करणं हे गरजेचं आहे
आणि समाजाला प्रबोधन करण्याच्या निमित्ताने सोरायसिसची माहिती आणि मार्गदर्शन करणे, त्यांना उपचार उपलब्ध करून देणे, त्यांना उपचारयोग्य दिशा दाखवणे आणि त्याचबरोबर तुम्ही आयुर्वेदाने पूर्णपणे बरे होऊ शकता हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याच्या निमित्ताने आम्ही इंडियन सोरायसिस फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सेमिनारचं आयोजन केलेलं. त्या सेमिनारमधून आपण बरे झालेले रुग्ण प्रस्तुत करत होतो की हे बरे झालेले रुग्ण आहेत हे तुमच्यासमोर उपलब्ध आहे. तिथे आपण सोरायसिसची संपूर्ण माहिती प्रेझेंटेशनच्या रूपात आपण तिथे रुग्णांना दाखवत होतो आणि त्यांना कॉन्फिडन्स देणे, पेशंट्स बरे करणे आणि वृत्तपत्रात लेख लिहून सुद्धा आपण बऱ्याच वेळा आणि सोरायसिस मुक्तिगाथा नावाचा सर्वप्रथम भारतातला माहितीपट आपण तयार करून हा सह्याद्री दूरदर्शनवरून आपण त्या माहितीपटाचं प्रसारण केलं आहे आणि अशा प्रकारे हे कार्य सतत गेले 25 वर्ष आपण हे जागतिक सोरायसिस दिनाच्या निमित्ताने या आमच्या ऑर्गनायझेशनला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही सेवा अशीच निरंतर चालू ठेवण्यासाठी हे कार्य आणि संपूर्ण पेशंट्स एकत्र येऊन जी संस्था आमची निर्माण केलेली आहे त्यामध्ये आमचे बरे झालेले रुग्णसुद्धा सहभागी होऊन या कार्याला पुढे नेण्यास आम्हाला नेहमीच मदत करत असतात. त्यामुळे मी माझ्या सर्व रुग्णांचं या कार्यात सहभागी होणाऱ्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद करतो. येस, मला वाटतं हा एक मोलाचं मार्गदर्शन होतं जे डॉक्टर आंबळकर यांनी आपल्याला ह्या कार्यक्रमाद्वारे केलं. नुकताच वर्ल्ड सोरायसिस डे सुद्धा साजरा करण्यात आला, या निमित्ताने आपण आजचा हा खास जनजागृतीपर कार्यक्रम केलेला आहे. झी 24 तासच्या वतीने आणि हॅलो डॉक्टरच्या वतीने सर्व प्रेक्षकांना आवाहन आहे की आपणही या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा. आपल्या आजूबाजूला जर का कोणी त्वचारोगी असतील किंवा सोरायसिसचे रुग्ण असतील तर त्यांना जरूर ही माहिती द्या आणि आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा विनम्र निवेदन, आपण हे संपर्कासाठी नंबर बघत आहात हे डॉक्टर आंबळकर आयुर्वेद रिसर्च सेंटरचे नंबर आहेत. आपल्याला त्वचारोग किंवा सोरायसिस मुक्त जीवन जगायचं असेल तर पुढील नंबरवरती जरूर फोन करा. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वांनी केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल